नमस्कार मी रुपाली तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या आगरी कोल्यांची सगळ्यात आवडती अशी रेसिपी सुक्का जावला वांगा चला तर मग बघूया सगळ्यात आधी आपल्याला जावला चांगला निवडून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी एक वांगा घेतला आहे टाकायला एक टोमॅट एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर थोड्याशा लसणाच्या बाकल्या टेचून घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घ्यायची आहे आणि आपल्याला मसाले लागणार आहेत हळद आपला स्पेशल आगरी कोली मसाला बस दोनच फक्त टाकायचे आहेत गरम मसाला वगैरे नाही टाकायचा आहे जवला चांगला धुवून घ्यायचा आहे आता मी इकडे पातेला गरम करण्यासाठी ठेवला होता गॅसवर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे दीड पली तेल घातलेलं आहे मी जवला दोन वाट्या घेतलेला आहे त्यानुसार आपण साहित्य म्हणजे वापरायचं आहे जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर जास्त पण कांदा वगैरे जास्त घ्यायचा जवल्याच्या हिशोबाने आता तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवलेली आहे कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे वांग जवला वांगा हा पटकन होणारी अशी रेसिपी आहे भाकरीसोबत सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा संध्याकाळी पण आपण जेव्हा भाकरी बनवतो तेव्हा त्याच्यासोबतही बनवू शकता भातासोबतही छान लागतं थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि जर भाकरीसोबत खायचं असेल तर एकदम सुक्कं बनवायचं खूप छान अशी टेस्ट येते मोटे -मोटे। आता याच्यामध्ये आपण लसूण पाकल्या घा टाकायच्या आहेत हिरवी मिरची तोडून घेतलेली आहे ती टाकायची आहे तुम्ही हिरवी मिरची चिरूनही घेऊ शकता मी तोडून टाकले म्हणजे तुकडे करून टाकले मोठे मोठे आता आपल्याला हे सर्व पदार्थ तेलावर परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो चांगला परतून द्यायचा आहे नरम होईपर्यंत तुम्ही टोमॅटो नाही घातला आणि चिंच घातली तरी पण चालेल याच्यामध्ये किंवा आमखंडी आपण बनवतो तरी ते पण चा चालेल पण मी आता याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटो आपला नरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी इथे दीड चमचा लाल तिखट अग्री कोळी मसाला घातलेला आहे याच्यामध्ये गरम मसाले वगैरे नाही घालायचे आहेत आता आपण हलद आणि मसाला परतून झाल्यावर वांगा आणि जवला घालायचा आहे वांगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा पण घालू शकता आता आपल्याला जवला मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हलीच्या साह्याने तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीही घालू शकता म्हणजे जर तुम्हाला रस्सा बनवायचा असला तर रस्साही बनू शकता आणि जवलं वांगा शिजण्यासाठी जेमतेम पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ नाही लागत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालायची सबस्क्राईब करून बेल ऐकॉनलाही हिट करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत जातील आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि ह्याच्यावर झाकण द्यायचं आहे जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर ह्याच्यावर पाणी ठेवून पाच मिनटं वाफ काढून तो पाणी गरम ह्याच्यामध्ये घालू शकता पण मी पाणी अजिबात घालणार नाही मला सुक्का जवलं वांगा पाहिजे आता पंधरा मिनटं झालेली आहे पाहू शकता एकदम सुक्का जवलं वांगा झालेला आहे वांगा पण शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चिरून तयार आहे आपला आता सुक्का जवला वांगा याच्यावर आता पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही माझी रेसिपी वेलात वेल काढून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे चला तर मग आपण ताट वाढूया मी भाकरी तांदळाची भाकरी बनवलेली आहे त्याच्यासोबत वाढणार आहे तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता चपातीसोबतही छान लागतो तयार आहे आपल्या आता रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटद्वारे कळवा चला तर मग भेटूया नव्या रेसिपीसोबत थँक्यू